मी रुपेश दरक, नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला हेडलाईन। धनेगावकडील राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा। नांदेडच्या जनतेला पाण्यातील योगासने पाहण्याची व शिकण्याची संधी। वन रँक वन पेन्शन आंदोलनात नांदेडचे माजी सैनिक सहभागी। उद्या नांदेड येथे मारवाडी युवा मंच तर्फे रक्त तपासणी शिबिर। समाज कल्याणकडून नांदेडच्या अपंगांना मोफत साहित्य वाटप। आता बातमीपत्र विस्ताराने। धनेगावकडील राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा झाला असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 वर धनेगाव पाटीजवळ खड्ड्यांची श्रृंखला तयार झालेली आहे। धनेगावकडील राष्ट्रीय महामार्ग बनला आहे मृत्यूचा सापळा। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 वर धनेगाव पाटीजवळ खड्ड्यांची श्रृंखला तयार झाली आहे। येथील खड्यांचे ऐतिहासिक संग्रहालय म्हणून पीडब्ल्यूडी कडून जतन होत आहे असे वाटत आहे। अनेक वेळा निवेदने देऊनही मागणी करूनही करतो होईल, सरकारकडे प्रस्ताव दिलाय, निधी येतोय असे ठराविक छाप्यांचे 2-5 उत्तर जनतेच्या तोंडावर मारली जातात, पण काम काही होत नाही। गेल्या 5-6 वर्षापासून या खड्यांचे आकार फक्त कमी जास्त होत आहेत। सध्या मात्र मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच आहे। या खड्यातून चालताना रोजच छोटे मोठे अपघात होत आहेत। नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही। नागरिकांनी आंदोलने केली की थातुर मातुर उत्तरे देऊन बोळवण केली जाते। पब्लिक शाळेत जाणारे येणारे समजे विद्यार्थी महिला मंडळ भयानक पडायला लागले चिखलामध्ये पाण्यामध्ये। अरे रोड का पानी आने दे पूरा है कि नहीं, पूरी दुकान भर जा रही है, लोगों को कारोबार करने को जगह लेना। तो दुकान में अभी 2 फीट पानी था, अभी ये पूरा कच्चा है मेरी दुकान में। यहाँ पेड़ भर के 10 बच्चे काम करने वाले है। अरे बच्चों का घर कौन चले, मैं ये बोल रास्ता है, वो हाईवे है, बड़ा हाईवे है, वो हाईवे से बड़े गाड़े आती है, हाईवे से छोटे गाड़े आती है। त्याच्याकडे कुणाचंही लक्ष या ठिकाणी लागलेलं नाही। आमचं एवढं म्हणणं आहे की 3 वर्षापासून कुणीतरी याच्याकडे बघायला पाहिजे। एन्जॉय स्विमिंग ग्रुप यांच्यातर्फे विश्व योग दिनानिमित्त पाण्यावरील योगासनाचे प्रात्यक्षिक जलतरणीमध्ये होत आहे। पाणीवाले बाबा यांनी विविध प्रकारचे पाण्यावरील योग करून दाखवले। एन्जॉय स्विमिंग ग्रुप यांच्यातर्फे योग दिवसानिमित्त पाण्यावरील योगासनाचे प्रात्यक्षिक जलतरणीमध्ये होत आहे। आज सकाळी पाणीवाले बाबा यांनी विविध प्रकारचे पाण्यावरील योग करून दाखवले। अतिशय चित्तकर्षक व रोमहर्षक असे हे व्यायामाचे एक एक प्रकार होते। यामध्ये विविध प्रकारच्या योगांच्या आसनांचे प्रात्यक्षिक झाले। उद्याही सकाळी प्रात्यक्षिक होणार आहे। ज्यांना आज ही संधी मिळवता आली नाही त्यांनी उद्या सकाळी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन एन्जॉय स्विमिंग ग्रुपच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन सचिव दिलीप ठाकूर व इतर सदस्यांनी केली आहे। वन रँक वन पेन्शन आंदोलनात नांदेडचे माजी सैनिक सहभागी झाले आहेत। देशभरात माजी सैनिकांनी वन रँक वन पेन्शन योजनेसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। वन रँक वन पेन्शन आंदोलनात नांदेडचे माजी सैनिक सहभागी झाले आहेत। देशभरात माजी सैनिकांनी वन रँक वन पेन्शन योजनेसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। यामध्ये माजी सैनिक यांच्या पूर्ण घराबारासह सहभागी झाले आहेत। माजी सैनिकांच्या संघटनेचं राष्ट्रीय अध्यक्ष सेवा निवृत्त लेफ्टनंट जनरल बलबीर सिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे। या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नांदेडच्या माजी सैनिक संघटनेने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना श्री व्यंकट देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन दिले आहे। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले आंदोलनही चालू केले आहे। यामध्ये घोषणा देताना यावेळी मात्र भारत मातेचा जय जयकार केला आहे, तसेच वंदे मातरमच्या घोषणा दिल्या। यामुळे नागरिकांचेही या आंदोलनाकडे लक्ष गेले। की वन रँक वन पेन्शन त्वरित लागू करावं हे निवेदन देत आहोत। या निवेदनामध्ये जी महत्वाची मागणी आहे ती गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असलेली ही मागणी जी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या निवडणुकीच्या अगोदर आणि नंतर प्रत्येक भाषणामध्ये आम्हाला फक्त आश्वासन देत आहेत। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56।
प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुले आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क 73 50 62 56 56 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आज आरोग्याच्या समस्या फार उग्र स्वरूप धारण करत आहेत कुठल्याही सामान्य माणसाला आज आजारी पडल्यानंतर सर्वप्रथम रक्त तपासणी करावी लागते ही नेमकी समाजाची गरज ओळखून मारवाडी युवा मंचतर्फे रक्त तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे आज आरोग्याच्या समस्या फार उग्र स्वरूप धारण करत आहेत कुठल्याही सामान्य माणसाला आज आजारी पडल्यानंतर सर्वप्रथम रक्त तपासण्या कराव्या लागतात या रक्त तपासण्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहेत नेमकी समाजाची हीच गरज लक्षात घेऊन मारवाडी युवा मंच नांदेड दक्षिण यांनी थायरोकेअर टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल थायरॉइड प्रोफाईल आयरन डिफिशियन्सी प्रोफाईल डायबेटिक प्रोफाईल या सहा प्रकारच्या टेस्ट ज्याला 2700 रुपये लागतात पण या शिबिराअंतर्गत 700 रुपयात करण्यात येणार आहेत अशी माहिती शीतल खांडेल श्रीनिवास पांडे गंगाभूषण कांकर ईशान बंग ईश्वरचंद दायमा सागर जैन सचिन रावका मनोज अग्रवाल इत्यादींनी दिली आहे या शिबिराचे स्थळ बाबा निदान सिंगजी मेमोरियल हॉस्पिटल लंगर साहेब गुरुद्वारा नांदेड येथे उद्या दिनांक 21 जून 2015 रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत आहे याची नाव नोंदणी चालू आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करून फायदा घ्यावा असे आवाहन शीतल खांडेल व श्रीकांत बाहेती यांनी केले आहे हे आरोग्य शिबिर आपल्या सर्व लोकांसाठी सामान्य जनांसाठी प्रचंड मोठी एक उपलब्धी चालून आलेली आहे आज गोरगरीब जनतेला वेगवेगळ्या रक्तांच्या चाचण्या करण्यासाठी एवढ्या प्रचंड प्रमाणात आणि भरमसाठ पैसे लागतात त्या कमीत कमी किमतीमध्ये 2700 रुपयाच्या चाचण्या मात्र 700 रुपयामध्ये करून देण्याचं एक फार चांगलं कार्य मारवाडी युवा मंचने इथे हाती घेतलेलं आहे थायरोकेअर लिमिटेड थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या विद्यमाने त्याच्यामध्ये आपण लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल थायरॉइड प्रोफाईल आयरन डिफेन्सिव्ह प्रोफाईल आणि डायबिटीस स्क्रीन प्रोफाईल अशी आपण एकूण संपूर्ण त्याच्यामध्ये आपण घेत आहोत या पूर्ण ब्लड टेस्टमध्ये आपण लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल थायरॉइड प्रोफाईल आयरन प्रोफाईल डायबेटिक स्किन फॉवेल अशा विविध आपण त्याच्यामध्ये प्रोफाईल टेस्टिंग आपण करत आहोत आज नांदेड जिल्हा परिषद येथे सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय यशवंतराव चव्हाण अपंग हक्क विकास मंच व महात्मा गांधी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने अपंगांना कृत्रिम अवयव व अन्य साहित्याचे वाटप आज नांदेड जिल्हा परिषद येथे सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय यशवंतराव चव्हाण अपंग हक्क विकास मंच व महात्मा गांधी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील जवळपास 30 ते 35 अपंगांना एडपी योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण वर्षा भोसीकर व जिल्हा परिषदेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते नांदेड जिल्ह्यात मागील 4 वर्षात जवळपास 1000 लाभार्थ्यांना याचा लाभ झाल्याचे यावेळी समाज कल्याणकडून सांगण्यात आले यामध्ये श्रवण यंत्र अपंगाच्या काठ्या व्हील चेअर कृत्रिम पाय व इतर अवयव प्रामुख्याने वाटप करण्यात आले खरी ताकद तुमची आता आहे आणि शासनाची तेवढी जबाबदारी आहे तुम्हाला सहकार्य करण्याची तरी मला एक वाटते की आपण हे असाच जो कार्यक्रम येत आहे तो आणखी एक आपण कंभारला पंचायत समितीला आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राहुल गांधी भेटलेल्या 9 शेतकऱ्यांचं 5,37,000 कर्ज काँग्रेसने फेडलं 10वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 21 जुलै ते 5 ऑगस्ट रोजी होणार फेरपरीक्षा सोलापूर पोलीस ठाण्यात पोलिसांची हाणामारी खतामध्ये शहाबादी फरशीचे तुकडे गारगोटी वाळू लातूरमध्ये बोगस खतांचा पर्दाफाश शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन धनेगावकडील राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा नांदेडच्या जनतेला पाण्यातील योगासने पाहण्याची व शिकण्याची संधी वन रँक वन पेन्शन आंदोलनात नांदेडचे माजी सैनिक सहभागी उद्या नांदेड येथे मारवाडी युवा मंच तर्फे रक्त तपासणी शिबिर समाज कल्याण कडून नांदेडच्या अपंगांना मोफत साहित्य वाटप आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार